थ्री डायमेन्शनल शेप्स, त्रिमितीय आकार। आज आपण काय शिकणार आहोत, तर क्वाड्रॅंग्युलर पिरॅमिड आणि ट्रायंग्युलर पिरॅमिड हे दोन्ही काय आहेत, पिरॅमिड आहेत। पण हा पिरॅमिड कोणता आहे, क्वाड्रॅंग्युलर, आणि हा कोणता आहे, तर ट्रायंग्युलर, कारण ह्याचा बेस ट्रायंगल आहे आणि ह्याचा बेस क्वाड्रिलॅटर आहे, म्हणजे ह्याचा बेस कोणता आहे, चौकोन आहे, आणि ह्याचा बेस कोणता आहे, त्रिकोण आहे। क्वाड्रॅंग्युलर पिरॅमिड अँड ट्रायंग्युलर पिरॅमिड। तर आता ह्याची वैशिष्ट्य बघू आपण। बेस ऑफ दिस शेप इज क्वाड्रिलॅटर अँड टॉप ऑर अपेक्स ऑफ दिस शेप इज पॉइंटेड लाईक निडल, पॉइंटेड लाईक निडल। आणि बेस कसा आहे, क्वाड्रिलॅटर आहे, आणि टॉप कसा आहे, निडल सारखा आहे, पॉइंटेड आहे, त्याला टोक आहे। तर अशा शेपला काय म्हणायचं, क्वाड्रॅंग्युलर पिरॅमिड। बेस क्वाड्रिलॅटर आणि टॉप कसा आहे, पॉइंटेड। हा काय, टॉप किंवा अपेक्स किंवा टॉप काही म्हणलं तरी चालतं। आणि ट्रायंग्युलर पिरॅमिड मध्ये काय, बेस ऑफ दिस शेप इज ट्रायंगल, ट्रायंगल बेस, अँड टॉप ऑर अपेक्स इज पॉइंटेड लाईक निडल, हेन्स दिस शेप इज कॉल्ड ट्रायंग्युलर पिरॅमिड। क्वाड्रॅंग्युलर पिरॅमिड हॅज फाईव्ह एजेस, फाईव्ह फेसेस, एट एजेस अँड फाईव्ह व्हर्टेसेस। आता आपण मोजू आहेत का नाही ते बघू। फाईव्ह फेसेस, आपण नाव देऊ आधी ह्याला, ए बी सी डी, ए बी सी डी, आणि हा एक पॉइंटेड व्हर्टेक्स ई। तर फाईव्ह फेसेस, आता पहिला फेस कोणता आहे, हा वन एक, नंतर हा एक ट्रायंगल दोन, हा दुसरा ट्रायंगल आणि हा तिसरा ट्रायंगल। एक दोन तीन आणि चार ट्रायंगल, आणि बेस कसा आहे, चौकोनी आहे, म्हणजे किती झाले फेसेस, पाच। एक हा झाला चौकोन क्वाड्रिलॅटर, दुसरा फेस दोन तीन चार आणि पाच, फाईव्ह फेसेस म्हणजे पाच पृष्ठे। एट एजेस, कडा किती आहे, तर आठ, ह्या चार, एक दोन तीन चार एज, किती झाले ह्या चार एजेस, आणि आता ह्या पाच सहा सात आणि आठ, एट एजेस। फाईव्ह व्हर्टेसेस, वन टू थ्री फोर अँड फाईव्ह, शिरोबिंदू किती आहेत, पाच, पाच पृष्ठे, आठ कडा आणि पाच शिरोबिंदू ह्या आकृतीला आहेत। आता ट्रायंग्युलर पिरॅमिड मध्ये काय बघू आपण, ट्रायंग्युलर पिरॅमिड हॅज फोर फेसेस, फोर नाव देऊ बी सी, ए बी सी आणि हा डी। फोर फेसेस, तर आपण फेसेस बघू। एक जो मोठा ट्रायंगल आहे तो झाला हा बेस, आणि छोटे ट्रायंगल जे आहेत ते असे जोडलेत वर, म्हणजे फोर फेसेस, वन टू थ्री आणि हा फोर, वन टू थ्री अँड फोर, फोर फेसेस। सिक्स एजेस, सहा कडा, वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स,
सिक्स एजेस फोर वर्टेसेस ए बी सी आणि डी हे काय शिरोबिंदू वर्टेसेस. आता हे असं आपण कागदावर एक आकृती काढणार आहोत, याला काय म्हणायचं नेट किंवा घडणी. ह्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचे तर क्वाड्रँग्युलर पिरामिड तयार करायचे. तर असं आपण एक कागदावर काढून घेतले. बेस कोणता आहे चौकोन आणि हे सगळे त्रिकोण आहेत. आपल्याला हा आकार तयार करायचा आहे क्वाड्रँग्युलर पिरामिड. त्याच्यासाठी आपण आधी असं कागदावर असं काढून घेतलेले आणि नंतर मग काय करायचं हे सगळं कट करायचं कात्रीने आणि मग असा आकार आला तो. आणि हे आता असं एकमेकांना जोडलं तर कोणता आकार तयार झाला क्वाड्रँग्युलर पिरामिड. आता ह्याला बघा किती फेसेस आहेत. एक क्वाड्रिलॅटर चौकोन हा एक फेस, नंतर दोन तीन चार आणि पाच फाईव्ह फेसेस. आता हे त्रिकोण आपण अजून जास्त असे लांब करू शकतो. तर दुसरं ट्रायंग्युलर पिरामिड, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की अशी आकृती कागदावर काढून घ्यायची. ही आपण अशी आकृती काढली. ह्याचा बेस कोणता आहे ट्रायंगल आहे. आणि मग नंतर काय करायचंय तर हे असं कापून घ्यायचं आहे आपल्याला कडे कडेने. मग कापल्यावर काय होतं तर हे असं आकृती दिसते आपल्याला. ही असं फोल्ड करायचं आणि असं पूर्ण इथे जुळून द्यायचं. तर हा जो आकार आहे हा जो शेप आहे ह्या शेपला काय म्हणतात ट्रायंग्युलर पिरामिड. आता ह्याचा बेस बघा कसा आहे. ह्याचा बेस आहे ट्रायंगल. म्हणजे आता फेसेस मोजू आपण एक दोन तीन आणि चार फोर फेसेस. कोन्स शंकू त्याचे किती दोन प्रकार आहेत क्लोज कोन आणि ओपन कोन. क्लोज कोनचं एक्झाम्पल कोणतं आहे आईस्क्रीम कोन जो पूर्ण भरलेला असतो कोन. आणि ओपन क्लोजचं कोणतं ही कॅप विदूषकाची कॅप हे एक्झाम्पल आहे. हा भरीव हे भरीव आहे का कोन नाही हे ओपन आहे इथून. हा फरक आहे दोन्ही कोणताच आकार आहे पण हा भरीव आहे म्हणजे क्लोज आहे. ह्याला असं वर झाकण आहे ह्याला वर झाकण नाही आहे. आता आपण वाचू. द टीप ऑफ द कोन इज कॉल्ड अपेक्स. ह्या टीपला काय म्हणायचं अपेक्स म्हणायचं. अ क्लोज कोन हॅज वन कर्व्ड फेस. हा जो फेस आहे हा ह्याला काय म्हणायचं फेस येतो. कसा आहे वक्र कर्व्ड फेस वक्र पृष्ठ आहे. वन सर्क्युलर फ्लॅट फेस सर्क्युलर हा जो आहे हा काय सर्क्युलर फ्लॅट फेस त्याचा जो तळ आहे तो कसा आहे गोल आकाराचा आहे आणि सपाट आहे सर्क्युलर फ्लॅट फेस. अँड वन सर्क्युलर एज ही जी एज आहे ही एज कशी आहे सर्क्युलर आहे गोलाकार आहे. आणि ओपन कोन मध्ये काय ओपन कोन हॅज वन कर्व्ड फेस हा जो आहे कर्व्ड वन कर्व्ड फेस. वन सर्क्युलर एज आहे ही एज आहे ती सर्क्युलर आहे. सर्क्युलर एज पण ओपन कोनला काय नाहीये नो सर्क्युलर फ्लॅट फेस. ह्याच्या खाली असं पृष्ठभाग नाही हे पोकळ यातून. हा फरक आहे दोन्ही कोनांमध्ये. दोन्ही आकार कोणाचेच आहेत पण हा भरीव कोन आहे आणि हा ओपन आहे हा क्लोज आहे. शब्द काय इथं क्लोज आणि इथं ओपन. हे विदूषकाची कॅप आणि हा काय आईस्क्रीमचा कोन हा पूर्ण भरलेला कोन आहे.
आता आपल्याला क्लोज कोण तयार करायचे त्यासाठी आपण काय केलेलं आहे की असं एक चित्र काढून घेतले कागदावर, असा एक गोल आणि इथं असा एक रेषा मारल्या आणि इथे एक छोटा गोल. आता ह्या गोलचा सरकमफरन्स आणि हाच हे इतकं लेंथ ही सारखी आहे. मग नंतर हे असं कात्रीने कापून घ्यायचं कडे कडेने, असं कापून घ्यायचं आपल्याला. हे कापायचं आणि हे असं असा भाग कापून घ्यायचा. तर तो भाग कसा तयार होतो? असा तयार होतो हा आपण जो कापलाय असा. आता जर आपण हे असं फोल्ड केलं तर हा काय आकार तयार होतो? कोणचा? आणि हे काय त्याच्यावरचं? झाकण, म्हणजे फ्लॅट सर्क्युलर एज. दिस इज फ्लॅट सर्क्युलर एज अँड दिस इज कर्व्ड फेस, फ्लॅट सर्क्युलर फेस आणि दिस इज कर्व्ड फेस. आणि ही जी कड आहे ह्याला काय म्हणायचं? सर्क्युलर एज. हे याच्यावर असं झाकण ते आपण असं तयार केलंय. हा काय झाला? क्लोज कोन. आता ओपन कोन तयार करायचा आपल्याला. त्यासाठी काय करणार आहे आपण? कागदावर असं काढून घेतलं चित्र आणि नंतर हे असं कापून घ्यायचं, असं कापून घ्यायचं. हा जो भाग आहे तेवढाच पाहिजे आपल्याला, तो आपण कापलेला आहे हा भाग. आता ह्याचा आपल्याला कोन तयार करायचा. आपण असा कोन तयार केला, कोणाचा आकार तयार झाला. आता ह्याला फ्लॅट सर्क्युलर फेस नाही आहे इथं, ह्याला झाकण नाही आहे असं. हा ओपन आहे पण बाकी ह्याला सर हे कर्व्ड फेस आहे आणि ही जी एज आहे ह्याला काय म्हणायचं? सर्क्युलर एज ही आहे.